टॉकीज आहे मुंबई पुणे मुंबईचा सिक्वल मुंबई पुणे मुंबई 2. 5 वर्षांपूर्वी साधारण हा सिनेमा आलेला होता. आता हा सिनेमा त्याचा सिक्वल ऐन दिवाळीत रिलीज झालाय. मुंबई पुणे मुंबई नंतर सतीश राजवाडेचे जे सिनेमे आले ते फारसे चालले नाहीत. प्रेक्षकांच्या अपेक्षा तो पूर्ण करू शकला नाही. पण मुंबई पुणे मुंबईच्या या दुसऱ्या भागातून सतीश राजवाडे पुन्हा फॉर्म मध्ये आलाय असं म्हणता येईल. लग्नाची गोष्ट लग्नाची दुसरी गोष्ट हे सगळी टायटल झाली, पण एका लग्न सोहळ्याची पूर्ण गोष्ट दाखवणारा हा पहिलाच मराठी सिनेमा असावा. ऐन सणासुदीच्या काळातलं सिनेमाचं टायमिंग सुद्धा चांगलं आहे आणि त्यात लग्नाचा विषय असल्यामुळे लग्नाच्या बैठकीपासून ते बोहल्यावर चढेपर्यंत प्रत्येक गोष्टीत मराठी माणसाला इंटरेस्ट हा असतोच. पण फक्त एवढाच इंटरेस्ट समोर न ठेवता आणि हम आपके है कौन सारखी लग्नाची डीव्हीडी न बनवता थोडा वेगळा विचार सुद्धा सतीश राजवाडेने केलाय हे महत्त्वाचं. हाय. हॅलो. ऐकू येते का तुला? ऐकू येते का? कुठेस तू? केवढा आवाज येतोय मागे? काल लग्नाचं सांगितलं ना सगळ्यांना, उत्साहाने आले सगळे ठरवायला. आमच्याकडे पण तेच चाललंय. आपलं लग्न होईपर्यंत तर असंच चालणार बहुतेक. मा लग्न कोणाचं आहे? पुण्याचं आणि मुंबईचं. मुंबई, तू पुण्याच्या प्रेमात पडतीस. साथ दे तू मला. काय स्कोर काय झाला? दमशीरच खेळताय ना? साथ दे तू मला. तू आमच्या घरात फिट आहेस. ही गौरी आणि गौतमच्या लग्नाची गोष्ट लिहित असताना सतीश राजवाड्याने तमाम मुलींसाठी महत्त्वाचा विषय जो आहे तो हायलाईट केलाय. लग्न करून दुसऱ्या घरात जायचं, आपल्या सवयी बदलायच्या, आई वडिलांपासून लांब राहायचं, याचं मुलींवर दडपण असतंच. पण आपल्या सिनेमामधून काय होतं, तिकडे काही फारसं लक्ष देण्यात येत नाही. मुलीची पाठवणी करतानाचे सीन्स टाकायचे, महिला वर्गाला रडवायचं, एवढंच काम इतकी वर्ष झालेलं आहे. पण लग्न ठरल्यापासून ते प्रत्यक्ष होईपर्यंत या मुलीच्या मनात किती घालमेल असते याचा बारकाईनं विचार या सिनेमात झाला. आजच्या काळातली मुलगी आहे जी स्वतः कमावते, स्वतःचे निर्णय घेते, ती प्रेमात पडते तेव्हा तिला घरातून पाठिंबा मिळतो, तरी सुद्धा घर आणि आपलं शहर सोडावं लागणार म्हटल्यावर तिची काय अवस्था होत असेल याचा विचार आजच्या प्रेक्षकानं करावा याचाच चांगला प्रयत्न सिनेमातून झालाय असं म्हणता येईल. दोघं एकमेकांशी मोकळेपणाने बोला, एकमेकांचे मित्र व्हा. मला खात्री आहे तू आणि गौरी सुखाने संसार कराल. कसा वाटला वाडा? अहो खूप छान. नाही म्हणजे वाडे वगैरे म्हणजे पुणेकरांची खासियत. बँड बाजा वरात घोडा घेऊन आले नवरोजी, लगीन घटिका समीप आली करा हो लगीन घाई. पण थोडी घाई होते ना? नात्यांची मजा ही हळूवार उलगडण्यातच असते. मुख्य जोडी आहे अर्थातच मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी. यामध्ये मुक्ताचा अभिनय पुणेरी नायकाच्या भाषेत सांगायचं तर एक नंबर झालेला. स्वप्नीलपेक्षा तिचे आपल्या आई वडिलांबरोबर जी केमिस्ट्री दाखवली आहे ती खूप छान झाली. भाऊक करणारे सिनेमातले जे क्षण आहेत ते हेच आपल्या आई वडिलांबरोबरचे, स्वप्नीलचे सुद्धा आणि मुक्ताचे सुद्धा, तेच हायलाईट म्हणता येतील. प्रशांत दामले, मंगला केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे आणि सुहास जोशी या अनुभवी कलाकारांनी केलेली बॅटिंग सिनेमासाठी अतिशय उपयुक्त ठरली. अंगद म्हस्कर आणि श्रुती मराठे यांचं कामही चांगलं झालंय. प्रियकराच्या भूमिकेतला अंगद एकदम फिट बसलाय. आसावरी जोशी यांनी सुद्धा जी आधुनिक विचारांची मावशी साकारली ती सुद्धा भूमिका छान झाली. एकंदरीत अभिनयाच्या बाबतीत सिनेमा ताकदवान आहे. फक्त क्लायमॅक्सकडे येत असताना दोन दोन ओळींच्या कवितांचा जो पसारा झालाय तो जर आवरता आला असता तर आणखी मजा आली असती. चलवती पापणी बघ सांगते तुला गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा साथ दे.
आणि तर बघूयात हा सिनेमा बघून तुमचे किती रुपये वसूल होतील. खरं तर इतक्या वर्षांनी एखाद्या सिनेमाचं सिक्वल येणं ही तशी दुर्मिळ गोष्ट आहे, पण तरीसुद्धा त्याच उत्साहामध्ये आणि तेवढ्याच एनर्जीने या सगळ्या टीमने हा सिनेमा आपल्या पुढे सादर केला आहे. मुंबई पुणे मुंबई 2 तुमचे 60 रुपये नक्कीच वसूल करेल.